हरिओम, माझं नाव गोपाळ सिंह हरिगावकर, मी चारकोपला राहतो। ते आमचा दुधाचा धंदा आहे आणि त्या दुधाचे पैसे म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हे सकाळी 9 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत भरायचे असतात आणि एका दिवशी मला खूप उशीर झाला म्हणून मी ट्रेनने गेलो आणि माझी मिसेस पंचपुरुषार्थ उपासना करत होती आणि मी ट्रेन प्रवास करत होतो आणि चालू ट्रेन ट्रेनमधून मी गोरेगाव स्टेशन यायच्या अगोदर ट्रेनमधून पडलो, पण ट्रेनमधून पडलो पण मी मला काय लागलं नाही, मी उभाच असा गोरेगाव फाटकाच्या अगोदरच पडलो आणि उभाच पडलो आणि फक्त माझ्या पायाला फक्त दगड फक्त खाली दगड लागला, पण मी त्यातून वाचलो। पण मला एवढंच माहिती आहे की बापू आहेत म्हणून सर्व काही आहे। आम्हाला असे छोटे मोठे खूप अनुभव मिळालेले आहेत आणि त्या अनुभवानुसार आज 25 वर्ष जे जे काही शक्य आहे त्याच्यापेक्षाही बापाने आम्हाला भरभरून दिलेलं आहे। त्यानंतर बापूंचे अनुभव आम्ही दुसऱ्याला सांगायला लागलो आणि त्यांना पण बापूने अनुभव दिले आणि आम्हाला पण भरभरून जे काही अनुभव दिले ते जेवढे सांगू तेवढेच कमी आहेत। त्याच्यानंतर माझा सर्वात मोठा अनुभव 2009 मी रीड्स ही मारुती सुझुकी गाडी घेतली, नवीन गाडी घेतली आणि मी पुण्याला मीटिंगला निघालो। सकाळी जवळजवळ 10 वाजता मी निघालो, एक तास मी एक विक्रोळी नमानगर इथे थांबलो आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास चालू केला। मी पुढे पनवेलला गेल्यानंतर माझी गाडी बंद झाली आणि बंद झाल्यानंतर आम्ही रस्त्यात जवळजवळ 1 तास थांबलो। आम्हाला सहकार्य करण्यासाठी कुठचीच गाडी थांबत नव्हती। त्याच्यानंतर मी एकच म्हटलं की बापू बघा काय झालं आहे, नवीन गाडी आहे आणि कशी बंद झाली माहीत नाही। तेवढ्याच एक 4-5 मुलं आली, टोचन गाडी घेऊन आली आणि टोचन गाडी घेऊन आल्यानंतर आम्ही मारुती सुझुकी शोरूम इथे घेऊन गेलो। तिथे घेऊन गेल्यानंतर गाडी व्यवस्थित होती, काही प्रॉब्लेम नव्हता, पण गाडी पुढे काहीतरी एक संकेत होतं बापूने दाखवलं होतं पण मला ते काय समजत नव्हतं। पण आम्ही पुढून निघाल्यानंतर परत आम्ही जुना लोणावळा रोड म्हणजे मुंबई पुणे रोड जुना आहे त्या रोडने आम्ही निघालो। दुपारी असून सुद्धा खूप गर्दी होती, खूप ट्रॅफिक होतं, पण तिथून पण आम्ही निघालो। असं करता करता आम्ही पुन्हा एक्सप्रेस हायवेला निघालो आणि 4 वाजता माझी गाडी 3 पलट्या घेऊन खड्ड्यात पडली। गाडीचा तर चक्का सुरू झाला पण गाडीमध्ये आम्ही फक्त ड्रायव्हर आणि मीच होतो। मी मागच्या शीटवरून पुढच्या शीटच्या खाली गेलो, शीटच्या खाली गेलो हे मलाच येता येत नव्हतं। मग आम्हाला तिथल्या 20-25 जण लोकांनी ड्रायव्हरला आणि मला बाहेर काढलं आणि तिथले लोक म्हणाले की ह्या गाडीचे सगळी माणसं बहुतेक मेली असतील, पण मला आणि ड्रायव्हरला काही लागलं नव्हतं, एक थेंबसह रक्त नाही आलं आमचं। त्याच्यानंतर पोलीस आले, पोलीस म्हणतात किती माणसं होती तर 2 माणसं होती। मग कुठे आहेत, हॉस्पिटलला कुठच्या हॉस्पिटलला ॲडमिट केला, तर मीच म्हणालो की मी स्वतः मालक आहे गाडीचा आणि हा माझा ड्रायव्हर आहे, तर आम्हाला काही लागलं नाही असं काहीतरी बोलू नका, तुम्ही खोटं बोलताय। म्हटलं हो साहेब, आम्ही 2 माणसं होतो आणि आम्हाला दोघांनाही काही लागलं नाही आहे, असं होऊ शकत नाही। तुम्ही काय तरीपर्यंत तेच आम्हाला सांगा की असं होऊ शकत नाही, कारण इथे ॲक्सिडेंट झाल्यानंतर अजूनपर्यंत माणूस जिवंत राहिला असं आम्ही बघितलं नाही, तर ते त्यांना खरं वाटत नव्हतं। त्या तिथल्या 20-25 लोकांनी सांगितलं त्यांना की नाही साहेब, ही 2 माणसं होती, आम्ही त्यांना बाहेर काढले पण यांना काही लागलं नाही। त्याच्यानंतर त्यांनी FIR बनवला, FIR म्हणतोय पण त्यांनी सांगितलं बघा अजूनही तुम्ही काहीतरी खरं सांगा कोणाला लागलाय, कारण आम्हाला जसा FIR बनवायचा आहे रिपोर्ट बनवायचा आहे, तर सांगितलं नाही साहेब काहीच नाही झालेलं आहे, आम्हाला काही लागलं नाही आहे, असं कसं शक्य आहे। तर मग मी माझ्या गळ्यातलं लॉकेट काढून दाखवलं आणि बापूंचा गाडीमध्ये फोटो आहे तो त्यांना दाखवला, तर ते म्हणाले की बरोबर आहे, तुमच्या बरोबर दैवशक्ती आहे म्हणून तुम्ही वाचलात, नाही तर इथे शक्य नाही, 3 गाडी पलटी करून
खड्ड्यात गाडीला गाडीमधलं एकही माणूस जिवंत राहत नाही. आतापर्यंत आमचं निष्कर्ष आहे. आतापर्यंत आम्ही बरेच FRI बनवलेले आहेत. तर हा असा मोठा अनुभव आहे माझ्या आयुष्यामध्ये की गाडीचा चक्कासूर होऊन सुद्धा आम्हाला ड्रायव्हरने मला काहीच लागलं नाही. एक खर्चटलं पण नाही आणि एक रक्ताचा थेंबसुद्धा आला नाही. अहमद